विश्रामबाग परिसरात असणाऱ्या बालाजी स्पर्श या अपार्टमेंटमध्ये एका महिलेला नवीन फ्लॅट 16 लाख रुपयानं घेऊन देतो असं सांगून वेळोवेळी 7 लाख रुपये घेऊन फ्लॅट न देता फसवणूक केल्याची घटना घडली. सदर फसवणुकीचा प्रकार हा दिनांक 1 मार्च 2014 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2019 या कालावधीत घडला. या प्रकरणी प्रकाश हनुमंत मुळगुंद वय वर्ष 67 राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गंडा घालणाऱ्या अभय दत्तात्रय पाठक वय वर्ष 67 आणि विनया अभय पाठक वय वर्ष 60 दोघे राहणार विश्रामबाग यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की प्रकाश मुळगुंद हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहतात. मुळगुंद यांच्या बहिणीला संशयित पाठक पतीपत्नीने बालाजी स्पर्श या इमारतीत नवीन फ्लॅट 16 लाख रुपयांना खरेदी करून देतो असं सांगितलं. या तोंडी करारापोटी मुळगुंद यांच्या बहिणीने वेळोवेळी दोघांना 7 लाख रुपये चेकने दिले. कराराप्रमाणे ठरलेला फ्लॅट हा संशयित पाठक पतीपत्नीने परस्पर दुसऱ्यांना 12 लाख रुपयांना विकला. सदर फसवणुकीची बाब निदर्शनास येतात त्यांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर फसवणुकीची घटना ही दिनांक 1 मार्च 2014 ते 16 ऑक्टोबर 2019 या कालावधीत सांगली येथे घडली. त्यानंतर प्रकाश मुळगुंद यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पाठक पतीपत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी विश्रामबाग.